नमस्कार अंगणवाडी सेविकांनो, आजचा व्हिडिओ पोषण ट्रॅकरबद्दल नाही तर आपल्या अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्याबद्दल आहे. शासनाने काय केले आणि आपण काय करायचे याबद्दल आहे. गेल्या 4.5 वर्षात एकदाही वाढीव मानधन मिळालेले नाही. या कारणाने संघटनेने काय निर्णय घेतला याबद्दल सविस्तर बातम्या सांगण्यासाठीच मी हा बनवलेला आहे. सविस्तर बातम्या सांगणार तर आहेच, सविस्तर माहितीसुद्धा सांगणार आहेच, पण अशीच माहिती तुमच्यापर्यंत यावी आणि सर्वात अगोदर यावी यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तेवढे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सविस्तर माहिती मी तुमच्या पुढे सांगत आहे. 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संप. अंगणवाडी सेविका एकजुटीने राज्यामध्ये जिल्ह्यांमध्ये याबाबत बैठका घेत आहेत. यात त्यांनी राज्यभरासाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. 20 फेब्रुवारी 2023 पासून त्या बेमुदत संपावर जाणार आहेत. अंगणवाड्या बंद, सर्व कामकाज ही बंद. पोषण ट्रॅकर तर भरणार नाहीतच, पण अहवाल आणि सर्व माहिती सुद्धा देणार नाहीत असे सेविकांनी ठरवलेले आहे. आता लढायचे, आता आम्ही घरात बसून राहणार नाहीत, रस्त्यावर उतरून लढणार आहोत असा निर्धार सेविकांनी केलेला आहे. 1 फेब्रुवारी रोजी राज्य प्रशासनाला नोटीस बजावली जाईल. त्यानंतर सर्व जिल्हा परिषद प्रकल्प कार्यालयाला मोर्चा काढून नोटीस दिली जाईल आणि 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्यात येईल. ही खूप मोठी लढाई आहे, कारण इंग्रजी भाषेतील सदोष पोषण ट्रॅकर ॲप आपल्यावर सरकारने लादलेले आहे. उच्च न्यायालयाचे आदेशसुद्धा धाब्यावर बसवलेले आहेत. न्यायालयाचे आदेश झुगारून आपला प्रचंड छळ सरकारने केल्याचा आरोप निशा शिवूरकर यांनी केलेला आहे. सरकारने आपल्याला फक्त नारळ दाखवले, यातून आता आपण रणशिंग फुकले आहे. ही अतितटीची लढाई आहे, ही लढण्यासाठी आता आपण सज्ज व्हायचे आहे असे निशा शिवूरकर म्हणाल्या. महागाई दुप्पटीने वाढली, मात्र मानधनात वाढ झालेली नाही. अंगणवाड्यांच्या भाड्यातसुद्धा वाढ झालेली नाही. आहाराच्या दरातसुद्धा वाढ झालेली नाही. सेवा समाप्तीचा लाभसुद्धा मिळालेला नाही आणि मिळणारही नाही असे ते सांगत आहेत. आजारपणातील रजासुद्धा मिळत नाही. हक्काच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यासुद्धा मिळत नाहीत. डिजिटल इंडियाच्या गप्पा मारणारे या सरकारने असे मोबाईल दिले जे भंगारमध्ये होऊन कोपऱ्यात पडले तरीसुद्धा नवीन मोबाईल मिळत नाहीत असे अनेक आरोप सेविकांनी केलेले आहेत. त्यामुळे पोषण ट्रॅकर तर बंद, अंगणवाड्यासुद्धा बंद आणि बेमुदत संप असे खडसावून सांगण्यात आलेले आहे. या निर्णयाला सर्वांनी साथ द्यावी व आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करावे अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे.